सबस्क्राइब करा ट्रॅव्हल कर प्रणो या चॅनलला आणि ही बेल नोटिफिकेशन दाबून ट्रॅव्हल आणि ट्रेकिंगचे व्हिडिओज सर्वात पहिले पहा. वेगळी वेगळी वाटते थोडीशी. आता जे फूल पाहिलं ते रान भेंडीचं फूल आहे आणि त्याला एक भेंडी पण होती, तर ती भेंडी खायची नसते, ती रान भेंडी असते, पण भेंडीचाच एक प्रकार आहे. सो मित्रांनो, आता आम्ही जाता जाता थोडं पुढे आलो आहे आणि तळागड जो की एक साधारण 15 ते 20 किलोमीटर होता रोहापासून, सो मी विचार केला की परत परत येणं होत नाही, त्यामुळे हाही फोर्ट करून घेऊ. हा ॲक्च्युली जास्त मोठा किल्लासुद्धा नाही आहे, जस्ट 15 मिनटाचा किल्ला आहे, त्यामुळे 15 ते 20 मिनटाचं चढण आहे, त्यामुळे करतो आहे. आणि आत्ता तर खूप छान वाटतं आहे, आम्ही गाडीतून उतरल्या होऊन गेलं आहे, त्यामुळे अजून छान वाटतं आहे. सो बघूया. अरबी समुद्रातून बराचसा व्यापार हा कुंडलिका नदीतून होत असे, त्यात सिद्धींचा रोहा मुरुड या परिसरात चांगला जोर होता. या दोन्ही कारणांमुळे रोहा डोंगर रांगेत बरेच किल्ले बांधले गेले होते, घुसाळगड, बिरवाडी, औचितगड, सुरगड आणि त्यातीलच एक तळगड. तळगड किंवा तळागड हा समुद्र सपाटीपासून 1000 फीट उंचीवर असलेला एक गिरिदुर्ग आहे. रोहापासून अगदी 20 किलोमीटर अंतरावर आहे. तळागडसाठी जाणारा रस्ता तळा गावातून आहे आणि गावातून सरळ एकच वाट आहे. तळगड हा अगदी सोप्या श्रेणीत येतो व गडावर तुम्ही अर्धा तासातच पोहोचाल. इतिहासात तळगड कोणी बांधला याची नोंद नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड इसवी सन 1648 मध्ये आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. गडाची तटबंदी अजूनही मजबूत आहे व त्यावरूनच तुम्ही शेवटच्या बुरुजाकडे जाऊ शकता. महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्धींकडे गेला, परंतु बाजीराव पेशवे पहिले यांनी हा किल्ला 1735 मध्ये परत मिळवला. नंतर 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला. खूप जास्तच ह्युमिडिटी आहे, तुम्ही अंदाजा लावू शकता, पण ठीक आहे, हीच खरी मजा आहे. आणि आता आम्ही पोचतच आलो टॉपला. एक भन्नाट व्ह्यू आहे बघा. कमाल बघा निसर्गाची. इथे सगळं सुकलेलं आहे आणि थोडंच मागे सगळं हिरवंगार आहे. खरंच कमाल आहे ना. आणि आता आम्ही तळागडच्या माथ्याशी पोचलोय. ऊन खूप आहे, ह्युमिडिटी त्याहून जास्त आहे, पण व्ह्यू मस्त आहे आणि ही गवत अजूनच वेगळी मजा येते. अरे शिवलिंग आहे रे, मस्त. गडावर काही अवशेष अजून साबूत आहेत व काही अवशेष उद्ध्वस्त केलेले आहेत. गडावर बऱ्याच पाण्याच्या टाक्या आहेत.
तुम्ही बघू शकता अक्षरशः ओले चिंब झालोत आम्ही, एवढी ह्युमिडिटी आहे. आणि ऑक्टोबर सुरू झालं त्यामुळे ऑक्टोबर हीट पण आहेच. बट एनिवेज हे आम्हाला माहिती होतं की असं असणार आहे आणि तरी आम्ही आलो आहे, त्यामुळे आता आम्ही कंप्लेंट नाही करू शकत. पण खरंच हा किल्ला छान आहे, पाण्याचा टाका आहे, रादर बरीच आहेत. आणि अक्षरशः असा एक सरळ रिज आहे, डाईक ज्याला म्हणू शकतो त्या प्रकारचा एक हा किल्ला आहे. गडाची तटबंदी अजूनही मजबूत आहे व त्यावरूनच तुम्ही शेवटच्या बुरजाकडे जाऊ शकता. आणि आता आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला आहे, आय मीन तळागडपासून परतीचा प्रवास. आणि आता आम्ही पुढे जाऊ अलिबागला, रादर मुरुडला, वाया पंचड वाईल्ड लाईफ सँच्युरी. आणि बघूया आता जाता आता अजून काय मजा येते. ॲक्च्युली बिरवाडी फोर्ट करायचा होता पण ह्युमिडिटी खूप जास्त आहे, ऊन खूप जास्त आहे, त्यामुळे तो प्लॅन आम्ही आता स्किप केला आहे. कारण का डिहायड्रेशन पण होतं आमचं. सो आय होप तुम्हाला तळागडचा व्हिडिओ आवडला असेल. एक मस्त गड आहे, बेस्ट फॉर फॅमिली. आणि जर तुमची लहान मुलं असतील तर त्यांना एक एक्सपोजरसाठी खूप चांगला ट्रेक आहे. छोटाच आहे, एकदम अर्धा तासाचा आहे, रोड टच आहे, त्यामुळे जास्त आत पण जावं नाही लागत तुम्हाला. त्यामुळे एकदा नक्की व्हिजिट करा आणि आनंद घ्या. पण डेफिनेटली या सीझनमध्ये नको, खूप जास्त ह्युमिडिटी आहे. थोडं नोव्हेंबर डिसेंबर येऊन दे, थंडी येऊन दे आणि मग डेफिनेटली तुम्ही हा ट्रेक करू शकता. पावसाळ्यात तर जबरदस्त ट्रेकच असेल, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन बघा. ऑक्टोबर आणि एप्रिल मे अवॉइड करा, खूप ऊन असतं आणि ह्युमिडिटी पण खूप आहे, त्यामुळे तसं प्लॅन करा. आणि चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन बाय बाय अँड टेक केअर.